हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू उर्मिलाज किचन. फ्रेंड्स, आपण आज वांग्याचं भरीत बघणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आपण. चला, प्रथम हे दोन वांगी घेतलेली आहेत, बघा भरताची वांगी आहेत. तर ह्याला आपण पहिले अशा थोड्या चिरा मारून घ्यायच्या. दोन्ही वांग्याला चिरा मारून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये हा लसूण सोललेला आहे, हा ह्याच्यामध्ये दोन दोन पाकळ्या आपण लसूण ठेवणार आहोत, म्हणजे आपल्या भरताला एकदम खमंगपणा येणार आहे. हे बघा, आणि ते भाजण्यासाठी आपण जाळी ठेवलेली आहे. आता आपण ह्या वांग्यांना तेल लावून घ्यायचे. तेल लावल्यामुळे वरची साल एकदम सहजपणे निघून जाते. हे असं ठेवूया. आपलं वांग भाजून होतंय तोपर्यंत आपण पुढची प्रोसिजर बघूया. चल फ्रेंड्स, आपली आता ही वांगी चांगली भाजलीत मस्त. आपण आता गॅस बंद केलेला आहे आणि ही वांगी आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. आता याच्यावरच आपण साल काढणार आहोत. इझिली निघतं बघा साल. थोडं थंड होऊ द्या आणि मग ही साल पूर्ण आपण काढणार आहोत. हे बघा फ्रेंड्स, आपण हे सगळं काळवरचं वांग्यावरचं काढलेलं आहे साल सगळी, आणि वांगे सोलून घेतलेले आहेत. आपण आता ह्याला मॅश करून घेऊया पूर्ण असं एका प्लेटमध्ये काढून. आपण ह्याला लसूण पण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा त्याच्यामध्ये. आता आपण हे पूर्ण असं मॅश करायचं. फ्रेंड्स, आपण कढई तापायला लावलेली आहे आणि इथे आपण हे वांग पूर्ण मॅश करून घेतले. बघा असं पूर्ण मॅश केलेलं आहे. कढई तापलेली आहे, आपण आता तेल टाकूया. तेल चांगलं कडक तापले. आपण याच्यात जिरे टाकूले टाकून घेऊया. त्याच्यानंतर थोडीशी मोहरी टाकलेली आहे. त्याच्यानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे. एक कांदा, कांदा चांगला परतून घेऊया आपण. हे बघा, टोमॅटो पण टाकलेला आहे, कांदा चांगला परतलेला आहे आणि टोमॅटोही चांगलं मऊ झालेलं आहे. आपण याच्यात आता आलं लसूणची पेस्ट टाकणार आहोत आणि आता आपण हे चांगलं परतून घेऊया. आलं लसूणचा कच्चेपणा जाईपर्यंत आपण याला भाजून चांगलं घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट ॲड करणार आहोत, थोडीशी हळद, धना पावडर, गरम मसाला पावडर, थोडंसं मीठ, कारण आपण कांदा परतताना पण मीठ टाकलेलं होतं. आता हे सगळं एकजीव करायचं आपण आणि त्याच्यामध्ये हे मॅश केलेलं, हे मॅश करून ठेवलेलं वांग, मॅश केलेलं वांग आपण टाकून घेऊया. त्याच्यामध्ये लसूण पण टाकला होता आपण वांग्यामुळे, वांग भाजताना तो तसंच आहे. हे बघा, मस्त आपलं वांग्याचं भरीत तयार झाले. बघू शकता तुम्ही, रंग पण छान आलेला आहे आणि चव तर खूप अप्रतिम झालेली आहे. आता परफेक्ट तयार झाले. तर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया इथे. आणि आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे. आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. हे बघा, वांग्याचं भरीत चमचमीत, मस्त असं झणझणीत वांग्याचं भरीत खाण्यासाठी तयार झालेलं आहे. सो तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की वांग्याचे भरीत कसं झाले ते. सो भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या, मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय.